नमस्कार। हा व्हिडिओ जो आहे तो जवळजवळ 10 ते 15 मिनिटाचा असू शकतो, पण पहिल्या मिनिटामध्येच तुम्हाला कळून जाईल की हा व्हिडिओ पूर्ण बघायला पाहिजे का नाही। जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं असेल आणि सक्सेसफुली पैसे कमवायचे असतील रोजचे, शॉर्ट टर्म मध्ये, लॉंग टर्म मध्ये, आयपीओ मध्ये, इक्विटी मधून, डेरिव्हेटिव्ह मधून, इंट्राडे असेल, डिलिव्हरी असेल, कमोडिटी असेल, या सगळ्या गोष्टींमधून पैसे कमवायचे आणि तुम्हाला जर का तुमच्या पैशांना कामाला लावून अजून श्रीमंत होऊन तुम्हाला 4 ते 5 इन्कम सोर्सेस पाहिजे असतील तर हा व्हिडिओ जरूर बघा। कारण की तुम्हाला हा व्हिडिओ बघून पुढच्या 10 मिनिटात जर कळाला, हा व्हिडिओ जर तुम्हाला पूर्णपणे कळाला तर तुमची कोणतीही बॅकग्राऊंड असो, तुम्हाला किती नॉलेज आहे नाही आहे, तुम्हाला किती कळतं काय कळतं ह्याच्यामध्ये न जाता तुम्हाला जर हा व्हिडिओ कळाला तर नक्कीच तुम्ही या क्षेत्रामध्ये शिकून भरपूर पैसे कमवू शकता। तर चला बघूया की हे खरंच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो का त्या लेवलला की जिथं तुम्हाला काहीच बॅकग्राऊंड नसताना कळेल, आणि जर हे कळालं तर बाकी सगळ्या गोष्टी कळतील। कारण की जसं हे सोप्या पद्धतीने आम्ही सांगायचा प्रयत्न केलेला आहे अशाच सोप्या पद्धतीने बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही शिकवतो। सो माझं नाव आहे समीर सारंग आणि मी बेसिकली कोल्हापूरचा आहे, पण सध्या नाशिककर म्हणायला हरकत नाही। सो मी आणि आमची टीम सगळी फिनान्थ्रोपिस्ट कंपनी जी आहे, ही कंपनी आणि आमची सगळी टीम आम्ही काय करतो तर आम्ही महाराष्ट्र लोकांना मराठीमध्ये सिंपल साध्या भाषेत शेअर मार्केट शिकवतो आणि बाकीचे इन्व्हेस्टमेंट शिकवतो, जेणेकरून तुम्ही जे काय करताय ते करता करता 5 ते 6 इन्कम सोर्सेस उभे करू शकता। म्हणजे तुम्ही पैशाला कामाला लावणे, लोकांना कामाला लावणे आणि कुठल्या कुठल्या पद्धतीने पैसे कमवणे हे शिकून प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट करणे। सो ह्याचा अर्थ हे सगळं शिकवतो आणि लाईफ टाईम सपोर्ट करतो, जेणेकरून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकलेल्या रोजच्या रोज इम्प्लिमेंट करून आमचा सपोर्ट घेऊन ऑन अ डेली बेसिस आम्ही जे तुम्हाला सेशन्स देतो, जे सपोर्ट प्रोव्हाइड करतो, इंट्राडे ट्रेडिंगसाठी हेल्प करतो, जे डिलिव्हरीसाठी करतो, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, आयपीओसाठी जे हेल्प करतो, ते डेलीचे सपोर्ट घेऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करून जे काही करताय, जॉब असेल, हाऊसवाईफ असाल तुम्ही, स्टुडंट असाल, बिझनेस करत असाल, तुम्हाला इंग्लिश येतं नाही येतं, शेअर मार्केटची नॉलेज आहेत नाही आहेत काहीच संबंध नाही, तुम्ही पैसे कमवू शकता। इट इज पॉसिबल, कारण की आम्ही 2018 पासून या सगळ्या गोष्टी करत आलेलो आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यातून, सिटीमधून, प्रत्येक सिटीमधून आमचे स्टुडंट आहेत आणि ते कोणत्याही बॅकग्राऊंडचे असून सुद्धा पैसे कमवत आहेत। मग त्यांचं शिक्षण झालेलं आहे की नाही आहे, इंग्लिश किती येतं, चार्ट कळतात की नाही, टेक्निकल अनालिसिस येतात का नाही, त्याच्याशी काहीच संबंध नाही, हे सगळेजण आम्हाला स्वतःला येतं, आम्ही स्वतः हे वापरून पैसे कमवतोय आणि हे लोकांना देऊन त्यांना सुद्धा पैसे कमवायला हेल्प करतोय। मग लोक काही विचारतात मला की सर तुम्हाला जर एवढं सगळं येतं, तुम्ही स्वतः पैसे कमवताय, मग तुमचा कोर्स बनवून तुम्ही का बरं विकता? जर एक पद्धत प्रॉपर, एक स्ट्रक्चर्ड जर त्याला एक कोर्स नाही बनवला आणि तो स्ट्रक्चर प्रमाणे तुम्हाला नाही दिला, जर तुमच्याकडनं त्याच्यासाठी लागणारे पैसे नाही घेतले, तर तुम्ही सिरियसली ह्या गोष्टी वापरून पैसे कमवणार नाही आणि तुमचं आयुष्य बदलणार नाही। ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतं सांगतो, युट्यूबवरती बरेच तुम्हाला फ्रीमध्ये व्हिडिओ भेटतील, पण ते वापरून किती जण चेंज होतात, किती जण आपलं आयुष्य बदलतात, किती लोक पैसे कमवतात, इट्स व्हेरी रेअर। म्हणून आम्हाला ह्याचा एक प्रॉपर कोर्स बनवून आम्ही ह्याला एक स्ट्रक्चर दिलेला आहे। त्याची फीस किती आहे, ते स्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं आपण नंतर बघू। तुम्हाला आवडलं, परवडलं, तुम्हाला वाटलं तर नक्कीच येऊ शकता, नाही तर सोडून द्या, किती वेळ लागणार, एक बटन दाबलं तर मी बंद पडतो, राईट? सो बघूया की ह्याच्यात काय आहे नेमकं। सो आमचं जे उद्देश आहे, मी तुम्हाला सांगितलं की आम्ही हे सगळ्या गोष्टी स्ट्रक्चर्ड वेने शिकवतो, म्हणजे काय करतो की एज्युकेशन पैसे कमवण्याचं। तुम्ही जर बघितलात, ज्या शाळा कॉलेजमध्ये तुम्ही गेलेले होते, 15 ते 20 वर्ष तुम्ही एज्युकेशनला दिलं, त्या 15-20 वर्षांमध्ये पैसे कमवायचं शिकवलं नाही, फक्त एवढंच सांगितलं की मेहनत करा, मेहनत करा, चांगले मार्क काढा, मेहनत करा, चांगले मार्क काढा, म्हणजे तुम्हाला एक चांगली नोकरी किंवा एखादा बिझनेस करता आला तर आला, त्याच्यातून थोडे पैसे भेटले तर भेटले, तुम्ही मग लग्न करून तुमच्यासारखे अजून पैदा करून शेवटी मरून जायचं आणि मरेपर्यंत काम करावं लागतं, कारण की पैसे पुरत नाहीत, पगार पुरत नाही, राईट? पण श्रीमंत होणारे काही लोक तुम्ही बघितले असतील, ते झिरो पासून श्रीमंत झालेले आहेत, करोडपती झालेले आहेत। ते कसे झालेले आहेत? तर श्रीमंत बनण्याचे दोनच मार्ग आहेत, एक पैशाला कामाला लावणे, म्हणजे तुमचे इन्व्हेस्टमेंट्स, तुमचे पैसे जेवढे केवढे आहेत, 500 महिन्याला असतील किंवा 2000 असतील किंवा 1,00,000 असतील किंवा 2 करोड असतील किंवा जे काही असेल अमाऊंट, ती कुठं एक्झॅक्टली इन्व्हेस्ट करायचे आणि त्याला कामाला लावून अजून पैसे कसे जनरेट करायचे आणि लोकांना कसं कामाला लावायचं। दुसरं, सो श्रीमंत लोक तुमच्या ऐकण्यातले, बघण्यातले जेवढे आहेत, तुम्ही जर बघितलात तर ते दोनच मार्गाने श्रीमंत झालेत, एक पैसे त्यांच्यासाठी काम करतात आणि दुसरं लोक त्यांच्यासाठी काम करतात। हे दोन किंवा ह्याच्यातलं एक असं
असायलाच पाहिजे श्रीमंत व्हायला, नाहीतर नाही होऊ शकत. आणि हे दोन मार्ग काय आहेत त्याच्यातले काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगतो. तुम्हाला जर हे आवडल्या पटल्या आणि तुम्हाला जर कळाल्या, महत्वाचं म्हणजे हे कळाल्या, तर नक्कीच तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून बाकीच्या गोष्टी शिकू शकता. सो आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये एज्युकेशन पोहोचवायचं आहे आम्हाला प्रत्येक घरामध्ये, जेणेकरून महाराष्ट्र मराठी बोलणारे मराठी समजणारे म्हणजे ह्याच्यात जातीचा काहीच संबंध नाही, मराठी ज्यांना येतं मराठी ज्यांना कळतं त्यांच्यासाठी आम्ही स्पेसिफिकली हा कोर्स केला. कारण की मराठीमध्ये शिकवणारे लोक नाही आहेत आणि लाईफ टाईम सपोर्ट करणारे तर अजिबातच कोणी नाही आहेत. सो आम्ही हे प्रण घेतलेलं आहे की प्रत्येक महाराष्ट्र घरामध्ये हे पोहोचवायचं. कारण की तुम्ही एकट्यांनी जर हा कोर्स केला तर तुम्ही तुमच्या घरातल्यांना शिकवू शकता, इनफॅक्ट तुम्ही तुमच्या घरातल्यांना घेऊन बसू शकता. कारण की त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांचे पैसे नाही घेत, फी एकाचीच भरायची आहे आणि तुम्ही त्याच्यामधून त्यामार्फत तुम्ही घरातल्यांना शिकवू शकता, त्यांना घेऊन बसून तुम्ही शिकवू शकता. फॅमिली टू फॅमिली पूर्ण ट्रान्सफॉर्म झालेले आहेत, अख्खे घरातले पैसे कमवतात. नाहीतर बघा घरात काय विषय असतात की बाबा आज कामवाली बाई आली नाही किंवा पैसे खर्चाला नाही आहेत किंवा गॅस संपलेला आहे, शेजाऱ्यांनी मोठा टीव्ही घेतला गाडी घेतली आपण कधी घेणार, बॉसनी हे सांगितलं, सासूरीने हे सांगितलं, सुनेने हे सांगितलं, नवरा असा बोलतो बायको तसे बोलतात, मुलं त्रास देतात, हेच विषय असतात, दुसरे विषय नसतात. असे विषय नसतात की ज्याच्यातून तुम्ही एकमेकांना हेल्प करून पैसे कमवायचं बोलाल. कारण की हे शिकवलं गेलंच नाहीये, ह्याच्यात तुमची चूक नाहीये, हे शिकवलंच नाही ना शाळा कॉलेजमध्ये ना घरातल्यांनी, कारण की त्यांनाच येत नाही बिचारानं. आमच्या स्टुडंटमध्ये खूप सारे प्रोफेसर प्रिन्सिपल्स टीचर्स आहेत, कारण की त्या बिचारांसुद्धा त्या पुस्तकात जे छापलेलं आहे ते शिकावं लागतं. ऍक्च्युअल रिअल लाईफ गोष्टी त्यांना पण भेटल्या नाही, त्यांना शिकवता पण येत नाहीत. जेणेकरून तुम्हाला आम्ही हे सगळं शिकवतो. नेमकं काय तर तुम्हाला आम्ही शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंट्स, इंट्राडे ट्रेडिंग, डिलिव्हरी ट्रेडिंग, कमोडिटी ह्या सगळ्या गोष्टी कसं रोजच्या रोज वापरायचं, कसं शॉर्ट टर्म लॉंग टर्म वापरायचं, तुम्हाला रोज वेळ नसेल तर कसं तुम्ही आठवड्यातून अर्धा तास एक तास काढून सुद्धा ट्रेडिंग करून पैसे कमवू शकता. बाय द वे आता तुम्हाला टेक्निकल गोष्टींमधलं काहीतरी एक सांगतो महत्वाचं आहे, हे जर कळालं तर पुढचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे आणि आम्ही तुमच्या कामाचे आहोत, नाहीतर काहीच कामाचे नाहीत. सो तुम्हाला हे ऐकून माहित असेल काही दिवस आधी बघा की अशी न्यूज बघितली असेल तुम्ही की राखी झुंझुनवाल्यांनी 9 दिवसांमध्ये काही 100 करोड कमवले किंवा 6 दिवसांमध्ये काही 100 करोड कमवले, एवढे झाले तेवढे झाले. तुम्हाला सांगतो ह्या न्यूजनी आपल्या आयुष्यात काही बदल घडत नाही. नेक्स्ट तुम्हाला हे पण आता रशिया युक्रेनचं जे झालं त्याच्यामध्ये मार्केट पडलं, हो माझे होल्डिंग जे आहेत माझे पोर्टफोलिओ आहेत ते कमी झालेले आहेत, आता काय करायचं काय नाही, पॅनिक झाले, इन्व्हेस्ट करायचे की नाही करायचं त्यांच्यावरती बेस्ड आहे, हे सगळे प्रॉब्लेम चालू होते. मग त्याच्यामध्ये तुम्ही मागच्या 2-3 वर्षांमध्ये हे बघितलं असेल की कोरोना आला आणि कोरोनाने सगळी बँड वाजवून टाकली. ह्या सगळ्या गोष्टी ह्या फक्त न्यूज बेस्ड आहेत, हे फक्त सांगण्यापुरते आहेत. तुम्हाला मी सांगतो, मी हे सांगत रशियानी अटॅक केला नाही किंवा राखी झुंझुनवाल्यांनी पैसे कमवले मी हे सांगत नाही, पण न्यूज बेस्ड तुम्ही जर का ट्रेडिंग करायचा प्रयत्न करत असाल नाहीतर इन्व्हेस्टमेंट करायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला पैसे कमवता येणार नाही. मी तुम्हाला आता हे जे चार्ट दाखवणार आहे त्याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला या चार्ट मधून जर हे गोष्टी कळाल्या तर तुमच्या लक्षात येतील की तुम्ही हे कसं करू शकता आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेले असतील आणि त्याच्यातून पैसे कमवले नसतील तर का बरं कमवले नसतील. आता तुम्हाला आठवत आहे की जानेवारी 2020 मध्ये आपल्या इथे करोनाचा काहीच प्रॉब्लेम नव्हता इंडियामध्ये, राईट? आठवत आहे जानेवारी 2020 मध्ये कधी करोना आला? मार्च 2020 मध्ये, ते पण 22-23 तारखेनंतर लॉकडाऊन वगैरे सुरू झाले. अग्री? आता ह्या बेसिसवरती मी हा जो चार्ट आहे ना हा थोडासा समजून देतो. त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट शिकून घ्या. तुम्हाला सपोज एखादा स्टॉक बाय करायचा आहे, खरेदी करायचं आहे, तर लेट्स कन्सिडर की तुम्हाला HDFC बँक किंवा ICICI बँक किंवा टाटा स्टील असे कुठले तरी एका स्टॉकला तुम्हाला बाय करायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? तर त्याचे प्रायसेस खाली पडलेले असायला पाहिजेत, प्रायसेस वरून खाली पडलेले आहेत आणि तिथे हे दोन कॅन्डल्स आलेले पाहिजेत, एक रेड आणि एक ग्रीन. अशी कॅन्डल, ह्याला कॅन्डल तुम्हाला माहित नसेल त्याला ठोकळे म्हणा, काहीच प्रॉब्लेम नाही. असे प्रायसेस पडलेले आहेत आणि असे दोन ठोकळे आलेले आहेत, हे जर तुमच्याकडे दिसलं त्या चार्टमध्ये तर तुम्ही बाय करू शकता, सिम्पल. आणि जर सेल करायचं असेल तुम्हाला, हेच स्टॉक जे बाय केलेले आहेत त्याला तुम्हाला सेल करायचं आहे प्रॉफिट झाल्यानंतर, प्रायसेस वर गेल्यानंतर, तर काय पाहिजे? प्रायसेस वर गेले आणि ते प्रायसेस वर गेल्यानंतर परत दोन ठोकळे किंवा ते कॅन्डल्स आलेले आहेत, एक ग्रीन आणि एक रेड, असं झालं की आपण सेल करायचं. ओके, हे लक्षात आलं. आता आपण चार्ट वरती जाऊ. हा जो पर्टिक्युलर चार्ट मी तुम्हाला दाखवतोय हा आहे निफ्टी 50 चार्ट. निफ्टी 50 म्हणजे इंडियाचे जे टॉप 50 कंपन्या आहेत ना त्या सगळ्या कंपन्यांचा मिळून एक चार्ट आहे.
सो मी तुम्हाला सांगितलं जानेवारी 2020 मध्ये आपल्या इथं काहीच प्रॉब्लेम नव्हता करोनाचा, पण तुम्हाला हे माहितच असेल की करोना हा लॅब मध्ये बनवलेला आहे किंवा असं म्हटलं जातं की चायनीज लोकांनी बनवून जगभरात पसरवलेला आहे, राईट. सो हा निसर्गाने दिलेला नाही, हा माणसाने बनवलेला रोग आहे, ओके, म्हणजे हे जे व्हायरस आहे. सो त्यावेळेला जेव्हा मार्चमध्ये लॉकडाऊन होणार होतं किंवा प्रॉब्लेम होणार होते किंवा डेथ होणार होते हे ह्या लोकांना माहीत होतं, ज्यांनी हे पसरवलं ना त्यांना आणि हे आतले लोक जे होते त्यांना माहीत होतं की ह्याच्यानंतर मार्केटचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यांनी काय केलं, त्यांचे शेअर्स जे काय बाय केलेले होते, इन्व्हेस्टमेंट जे काय होते ते त्यांनी सेल करायला सुरुवात केली, त्यांनी त्यांचे त्यांचे पैसे काढायला लागलात. आता या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल जानेवारी 2020 मध्ये हा स्टॉक वरून खाली पडायला सुरू झाला, पण त्याच्या आधी तुम्ही जर बघितलात तर तो थोडे महिने आधी, ओके, थोडे महिने आधी काही आठवड्यापूर्वी ते तिथं क्लिअरली त्यांनी बाईंगचा सिग्नल दिला होता. जसं मी तुम्हाला सांगितलं प्राइसेस खाली आलेत आणि तिथं रेड आणि ग्रीन कलरची अशी कॅन्डल आहे तिथं बाईंग सिग्नल, आणि ती जी लेवल तुम्ही जर बघितलात तर अराउंड 11,000 रुपयाची लेवल आहे, म्हणजे निफ्टी 50 चार्ट 11,000 रुपयाला होता, तिथून तो वाढून कुठं गेलाय तर तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 12,500 रुपयाला गेलाय जानेवारी 2020 मध्ये. आणि तिथं तुम्ही जर बघितलात तर परत तिथं एक मी जे सांगितलं प्राइसेस वर गेले आणि तिथे ग्रीन आणि रेड कलरची कॅन्डल दिसेल तुम्हाला, राईट, दिसते तिथं सेलिंगचा सिग्नल झालेला होता, राईट. बाईंग आणि सेलिंग दोन्ही मी तुम्हाला सांगितले एक्झॅक्टली तिथं बसतात. जर तुम्हाला हे टेक्निकली माहीत असतं तर तुम्ही जानेवारीला तुमचे जे काही स्टॉक्स असतील, इन्व्हेस्टमेंट असतील, तिथे काढून तुम्ही बाहेर पडला असतात, पण तसं केलं नसेल कदाचित, कारण की हे कळत नसेल. आणि ज्या लोकांना ह्याची अजिबात माहिती नाही, तुम्ही बघा तिथून प्राइसेस पडलेत जानेवारी 2020 पासून मार्केट पडलं, तेव्हा आपल्या इथं करोनाचं काहीच घेणं देणं नव्हतं, मार्केट पडलं आणि ते एकदम एंडला येऊन गेलं. सो हा पूर्ण खाली आलाय, कुठून खाली आलाय तर हा 12,500 रुपयाला होता, तिथून हा खाली आला 7,500 रुपयाला. 7,500 प्राइस होती निफ्टी 50 ची तेव्हा. कधी तुम्ही जर डेट तिथे बघितलात तर तुम्हाला दिसेल 23 मार्च 2020 जेव्हा आपल्या इथे लॉकडाऊन लागला होता. आता कॉमन सेन्सची गोष्ट मला सांगा की लॉकडाऊन लागल्यानंतर कंपन्या बंद झाल्या, जॉब्स करता येत नव्हते, बिझनेसेस बंद झाले होते, मार्केट सगळं शटडाऊन झालेलं होतं, अशा वेळेला मार्केट वर जाईल की खाली पडेल अजून, सगळा बिझनेस बंद झाल्यानंतर खाली पडायला पाहिजे होतं. पण तुम्हाला लक्षात येईल 23 मार्च 2020 बाईंग सुरुवात झाली होती, तिथून वरती मार्केट जायला लागलं, 7,500 वरून तो मार्केट वरती 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 कुठं गेलाय तर 18,000 रुपयापर्यंत पोहोचला मार्केट, 11,000 पॉईंट दिले. जर तुम्हाला हे खालची जी लेवल आहे 7,500 रुपयाची हे जर तुम्हाला वाचता आली असती तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसती नक्कीच, राईट. 5-10,000 रुपये जरी इन्व्हेस्ट केले असती, 10-15,000 जरी इन्व्हेस्ट केली असती, 5-6 महिन्यांमध्ये डबल पेक्षा जास्त झालेले आहेत, 10-10 पटीने वाढलेले आहेत 7-8 महिन्यात किंवा वर्षभरात 10-10 पटीने, म्हणजे 1000-1000 टक्केचे रिटर्न दिलेले आहेत स्टॉकने निफ्टी 50 च्या, एवढे जबरदस्त रिटर्न दिले. आणि आत्ता जाऊन ह्या मुवमेंटला, आता बघा असं म्हटलं जातं की बाबा रशियाने अटॅक केलं युक्रेनवरती म्हणून मार्केट पडलं, राईट. आता तुम्हाला एक जादू दाखवतो, ओके. आता हे मार्केट जे वरती गेलं होतं 18,500 रुपयाला तिथं बघा तुम्ही जाऊन जर चेक केलात तर तुम्हाला दिसेल ती क्लिअर कट ऑक्टोबर 2021 क्लिअर कट तिथं सिग्नल दिलेला आहे, प्राइसेस वर गेले, एक हिरवी कॅन्डल एक रेड कॅन्डल आणि तिथून मार्केट पडलं, दिसतंय तुम्हाला हे कधी ऑक्टोबर 2021. त्याच्यानंतर खाली आला, परत तुम्हाला सिग्नल भेटेल, तिथून परत तो वरती गेलाय, वरती गेल्यानंतर तिथं तुम्हाला जानेवारी 2022 तुम्ही जर बघितलं 17-1 तारीख दिसेल तिथं तुम्हाला, तिथे जानेवारी 2022 परत सेलिंगचा सिग्नल दिलेला आहे आणि तिथून तो परत पडला खाली. आता ह्याच्यामध्ये जो खाली पडलाय तुम्हाला लेटेस्ट काही कॅन्डल मध्ये दिसेल की ते युक्रेनच्या वरती जेव्हा बॉम्ब पडला त्या दिवसाचं थोडा मार्केट पडलाय, पण मार्केटनी ऑलरेडी सांगितलेलं होतं. हे सांगायचं काय अर्थ निघतो की न्यूज मध्ये बघून लोक पॅनिक होऊन सेल किंवा बाय करतात, पण ज्या लोकांना हे माहीत असतं, आतले जे लोक असतात ते त्या बेसिसवरती, जे आता युक्रेनवरती जेव्हा बॉम्ब टाकला पुटिननी तर ते तुम्हाला काय वाटतं की त्यांनी काही विचार केला नसेल की सकाळी उठला आणि लगेच त्याची भांडणं झाली बायकोबरोबर, म्हटलं की नाही आपण बॉम्ब टाकायचं, असं काही झालं असेल की त्याचं प्लॅनिंग ऑलरेडी होतं, त्यांनी सांगितलेलं होतं मी तुम्हाला असं करणार आहे तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर, आणि बऱ्याच दिवसापासूनच चाललं होतं. सो इंटरनल लोक जे असतात ना त्यांना माहीत असतं, भले करोना असो, हे युक्रेनचं बॉम्बचं प्रकरण असो किंवा राकेश झुंझुनवाल्यांनी एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि 9 दिवसामध्ये
एवढे कमवले तेवढे कमवले, कोणतंही कोणतीही न्यूज असो त्या न्यूजच्या आधी इंटरनल लोक डिसिजन घेतात आणि चार्ट जो असतो तो कधीच खोटं बोलत नाही. कारण की चार्टला काय असतं सिंपल की लोकांनी सेल केलं की तो खाली पडतो, बाय केला की वरती जातो आणि असं करून तो पॅटर्न बनवतो जे मी तुम्हाला शिकवले. असेच बाकीचे पॅटर्न सुद्धा तुम्ही शिकून ह्याच्यामधून पैसे कमवू शकता. मग ते शॉर्ट टर्म असो लॉंग टर्म असो डेली असो, तुम्हाला IPO मधून पैसे कमवायचे, तुम्हाला बोनस डिव्हिडंड काय असतात, इक्विटी काय असतं, फ्युचर्स काय असतं, डेरिव्हेटिव्ह काय असतं, शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट, ह्या सगळ्या गोष्टींना वापरून चार्ट कसं बघायचं मी जसं शिकवलं तुम्हाला तसे चार्ट कसे ओळखायचे तुम्ही चार्ट आमच्याकडून शिकलात तर तुम्हाला सांगतो 5 ते 10 सेकंदमध्ये तुम्ही सांगाल की एखादा स्टॉक बाय करायचं की सेल करायचं. कारण की तो तुमच्याशी बोलायला लागेल ही एक भाषा आहे आणि ती तुम्ही जर शिकलात तर नक्की तुम्हाला पैसे कसं कमवायचे हे कळतील. कारण की झिरो नॉलेजवाले हे सगळं करतायत आणि हे सगळं शिकून तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट करणारी एकमेव कंपनी महाराष्ट्रातली ती म्हणजे फिनान्थ्रोपिस्ट, जी तुम्हाला हे शिकवेल आणि रोजच्या रोज तुम्हाला प्रॅक्टिसेस करून रिव्हिजन्स घेऊन नवीन नवीन गोष्टी ॲडव्हान्सच्या गोष्टी शिकून हे सगळं इम्प्लिमेंट करून घेईल. आणि तुम्हाला ह्याच्यासाठी काय करावं लागेल सिंपल, तुमची जबरदस्त इच्छा असायला पाहिजे. मी आत्तापर्यंत जे काय बोललो मागच्या एवढ्या मिनिटांमध्ये हे सगळं शिकण्याची, पैसे कमवण्याची, आयुष्य बदलण्याची इच्छा ती पण जबरदस्त पाहिजे. जबरदस्त इच्छा म्हणजे कुणी मला सपोर्ट करतोय नाही करतोय, कुणाला कळतंय नाही कळतंय, कुणी मला समजून घेऊ शकतो नाही घेऊ शकत, पाऊस पडतोय ऊन पडतंय, आजारी आहे, तब्येतीने चांगला आहे, फिनान्थ्रोपिस्ट तुम्हाला सपोर्ट करणार, म्हणजे आम्ही सुद्धा तुम्हाला सपोर्ट करू नाही करू तुम्हाला तुमची इच्छा जबरदस्त ठेवायला लागेल. कधीच सोडू नका दुसऱ्यांच्या कारणाने. तुमची प्रगती तुमच्या हातात आहे, तुम्ही ठरवून ती करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही हेल्प करायला तयार आहोत. अशी हेल्प करतो ना बस की तुमच्या घरातले सुद्धा केलेले नसेल आत्तापर्यंत लहानपणापासून, ह्याची गॅरंटी देतो तुम्हाला. म्हणजे हे सगळं मी माझ्याबद्दल छान छान किंवा कंपनीबद्दल छान बोलण्यापेक्षा तुम्ही गुगलवरती आणि फेसबुकवरती जाऊन आमचे रिव्ह्यू बघा, लोक काय म्हणतात ते तर एकदा बघा. ज्या दिवशी मी पहिल्यांदा सेशन अटेंड केलं ना त्या दिवशी माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी येत होतं की येस, मला माझं स्वप्न आता 100% पूर्ण होणार आणि मी ते या शेअर मार्केट थ्रूच मी ते करणार. आणि धन्यवाद सर, खूप सुंदरित्या तुम्ही समजवलेलं आहे. तुम्ही हे जे म्हणता आणि तुमची टीमही म्हणते की तुम्ही फॅमिली मेंबर्सला घेऊन बसा, ह्याच्यासाठी फार गट्स लागतात हे बोलायला. बिकॉज एका माणसाच्या कॅन्डिडेटच्या सीटवर 4 लोकांना 2 लोकांना किंवा 3 ना बसवणं हे म्हणजे यू नीड गट्स टू से दिस. तुम्ही नीट अनालिसिस केलं आणि सरांनी जे थंब रूल शिकवलेत ते जर तुम्ही परफेक्टली फॉलो केले तर 100% मी एज अ पर्सनल गॅरंटी वाला वाटतं की तुमचा सक्सेस ग्रोथ होणारच. आजचे सेशन एकदम जबरदस्त झाले सर. थँक्यू सर. टेक्निकल अनालिसिस बघून खूप एकदम म्हणजे एज अ सायंटिफिक लेवल सारखंच वाटलं. इकडे आम्ही मिसाईल मध्ये रिसर्च करतो आणि तिकडे तुम्ही ह्या गोष्टीत म्हणजे खूप मला प्रत्येक गोष्टीत साम्य आढळत गेला. सुजाता मॅम बोला. हॅलो सर. येस मॅम. ऍक्च्युली सर तुम्ही 3 ते 4 महिन्यापूर्वी भेटायला पाहिजे होता आणि तेव्हा मी हा कोर्स करायला पाहिजे होता. कारण ज्या चुका मी आधी केलेत त्या मग माझ्याकडून खरंच नसत्या झाल्या. रेकॉर्डेड व्हिडिओ किंवा हे नंतर युट्यूबवरच्या लिंकवरनं ऐकत असतील त्यांना हे समजून जाईल की खरंच एवढं व्यवस्थित आणि चांगलं सेशन होतं आपलं, की तुम्ही एवढं सुंदर आम्हाला शिकवताय की आता कुठलाही म्हणजे चार्ट बघितला तर पटकन तो समजून जातो. खरंच तुम्ही एवढं छान सेशन घेताय तर सगळ्यांनी हा कोर्स करण्यासारखाच आहे. अजून मला प्रॉफिट झालेला आहे तो अशा प्रकारचा आहे ते बघू. मला झालेला प्रॉफिट हा 543,000 रुपये आहे. सो ही रियालिटी आहे की जे डिसिप्लिन फॉलो केलं, सगळ्या मेथड्स आपण फॉलो केल्या, प्रॅक्टिस केली तर यू कॅन अर्न. टुडेज प्रॉफिट अकॉर्डिंग टू अनालायसिस इज आजचा जो लेटेस्ट प्रॉफिट आहे तो आहे. सो बघितलात लोक खरंच प्रेमात पडलेले आहेत कारण की त्यांना जे पाहिजे ना त्याच्या अपेक्षेने कितीतरी जास्त आम्ही त्यांना ह्या गोष्टी देतोय. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, हे जर शिकायचं असेल तुम्हाला आणि तुम्हाला हे वापरून मराठीमध्ये शिकून ओके, आणि ते पण तुम्हाला सांगतो मनी बॅक गॅरंटीच्या सहित. मनी बॅक गॅरंटी म्हणजे काय, आमचा जो कोर्स आहे 1 आठवड्याचा कोर्स आहे तो आठवड्याभरचा कोर्स करून शेवटच्या दिवशी तुम्हाला वाटलं की अरे मला काही कळालं नाही, मला काही आवडलं नाही, हे माझ्या काही बस की बात नाही आहे असं काहीही वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही आम्हाला सांगा, तुमचे जे पैसे आहेत ते पूर्ण 100% रिफंड भेटतील. आजपर्यंत एकाने कोणी घेतलेलं नाही.
ह्याचा अर्थ काय होतो की अपेक्षेपेक्षा खूप जास्त गोष्टी देतो. ह्या सगळ्या गोष्टी आणि प्लस सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला आयुष्यात जिंकायचं असेल, शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल, तर सायकॉलॉजी पक्की पाहिजे. सायकॉलॉजी म्हणजे काय? मानसशास्त्र श्रीमंत बनण्याचं, मानसशास्त्र सक्सेसफुल बनण्याचं, मानसशास्त्र तुम्ही तब्येतीने एकदम परफेक्ट राहण्याचं, तुमचे रिलेशन भारी, तुमचं बिझनेस भारी, तुमचं इन्कम भारी, तुमचं फ्युचर भारी, एवढं भारी की 6 महिन्याच्या आत आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का रूल्स आणि आम्ही दिलेले टूल्स वापरून जर का तुम्ही सिन्सिअरली काम केलं, ही जी इच्छा आम्ही तुम्हाला सांगितली ती ठेवून 6 महिन्याच्या आत लाईफ बदलायला सुरू होईल. लोकांचे 15 दिवसांमध्ये बदलायला सुरू झालेले आहेत, पण 6 महिन्यामध्ये कम्प्लीट चेंज दिसेल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये. आणि 3 ते 5 वर्ष तुम्ही जर का याच मेहनतीने काम केलं तर तुम्हाला लागणारा पैसा आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा तुम्ही कमवू शकता, एवढी तुम्हाला सपोर्ट आणि एवढं तुम्हाला शिक्षण भेटणार या सगळ्या याच्यातून. हजारो लोकांनी केलेलं आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक सिटीमधून. तुम्हाला पाहिजे असेल आम्हाला कॉन्टॅक्ट करा, तुमच्या सिटीमधले काही स्टुडंट पण भेटतील, त्यांना विचारून बघा की खरंच आम्ही हे सगळं करतो की नाही करत. हे सगळं ऑनलाईन शिकवणार आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय भेटणार आहे? 1 आठवड्याचा तुम्हाला कोर्स भेटणार आहे. त्या कोर्सच्या नंतर बरेच सारे सेशन चालू राहतात आणि डेली बेसिस ऍडव्हान्स स्टडीचे रिव्हिजन सेशन्स, नवीन नवीन स्टडीज हे तुम्हाला कम्प्लिटली फ्री भेटतात ऑन गोईंगली लाईफ टाईम. ह्याच्यानंतर तुम्हाला हे लाईव्ह सेशनच्या नंतर, सपोज तुम्हाला एखादं लाईव्ह सेशन करायला जमलं नाही किंवा तुमचं टायमिंग त्याच्यामध्ये बसलं नाही, तर तुम्हाला रेकॉर्डिंग भेटतं. रेकॉर्डिंग पण देऊ जी की तुमच्याकडे राहते, ती रेकॉर्डिंग बघून पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रश्न आले तर तेही तुम्ही विचारू शकता. रेकॉर्डिंग झाली त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की यार नाही, मला परत एकदा करायचंय बॅच किंवा मला परत एकदा लाईव्ह बघायचंय, तर परत तुम्ही बॅच करू शकता, परत लाईव्ह करू शकता. फीस देण्याची गरज नाही. सिम्पल काय, एकाच्या फीजमध्ये तुम्हाला लाईव्ह कोर्स भेटतो, रेकॉर्डिंग भेटते, लाईफ टाईम सपोर्ट भेटतो. तुम्ही तुमच्या घरातल्यांना घेऊन बसून तुम्ही हे सगळं बघू शकता, करू शकता. एवढी ऑफर, एवढ्या सगळ्या सोयी, एवढ्या सगळ्या गोष्टी शिकून लाईफ टाईम सपोर्ट करून देणारी, तुम्हाला तुमचा हात धरून सक्सेसफुल बनण्यासाठी एवढं सपोर्ट करणारी एकही कंपनी नाही भारताच्या लेवलवरती, नाही महाराष्ट्रात तर अजिबातच नाही. का नाहीये त्याचं पण कारण देतो तुम्हाला. लोकांना शिकवणं, ओके, ऑनलाईन शिकवायचं असेल किंवा रेकॉर्डिंग मधून शिकवायचं असेल तर खूप सोपं असतं, काहीच त्याला मेहनत लागत नाही. कोणी एक ऑनलाईन कोर्स करून तुम्हाला देऊन टाकू शकतो, पण ही कंपनी तुम्हाला शिकवते आणि सपोर्ट करते. आणि सपोर्ट करण्यासाठी एक टीम लागते जी सगळे शिकलेले असायला पाहिजेत, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी वापरून तुम्हाला हेल्प करता येत असायला पाहिजे. म्हणजे ते पण कमवतायत, ते सगळ्या गोष्टी हे करतायत. माझ्याकडे जी टीम आहे ते सगळे आम्ही ट्रेड करतो, आम्ही पैसे कमवतो, आमचे पोर्टफोलिओज आहेत, आम्ही सक्सेसफुल आहोत, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देऊ शकतो, जेणेकरून तुम्ही हे सगळं वापरून तुम्ही पण तसं होऊ शकता. मग सपोज मी तुम्हाला कोर्स शिकवला आणि मला थोडंसं बरं वाटत नाही किंवा मी माझा मूड चांगला आणि मी तुम्हाला सपोर्ट करू शकलो नाही, टीम आहे आखी, टीम मधला एखादा नाही आहे, बाकीचे आहेत, असे सगळे लोक मिळून तुम्हाला हेल्प करतील. सो एवढा सपोर्ट, एवढं एज्युकेशन गॅरंटीड दुसरीकडे कुठं भेटणार नाही. तुमचा इंटरेस्ट असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा, बोलून तर बघा काय आहे, आणि नेक्स्ट बॅचला तुम्ही एनरोल करून ह्या वर्षी श्रीमंत व्हायचं ठरवा आणि खरंच तुमचे स्वप्न पूर्ण करा. सी यू सून. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.